नमस्कार मी नीलम आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहे बोटनेक चाट चाटमध्ये शोल्डर मुंढा गळारुंदी आणि गळा उंची पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण मी काही काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत सध्या बोटनेक ब्लाउजचा खूप ट्रेंड चाललेला आहे बोटनेक हे जास्तीत जास्त फोर टक्स प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि वन टक्स ब्लाउज यामध्ये बनवता येतात तर आपण बोटनेक चार्ट बघायला सुरुवात करू तर या इथे आपण मापे घेतलेली आहेत छाती शोल्डर मुंढा गळारुंदी आणि गळा उंची तर तीस चेस्टसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेसहा मुंडा घ्यायचा आहे साडेसहा गळारुंदी घ्यायची आहे चार आणि गळा उंची घ्यायची आहे साडेतीन बत्तीस चेस्टसाठी शोल्डर घ्यायचे आहे साडेसहा मुंडा घ्यायची आहे साडेसहा गळारुंदी घ्यायची आहे चार आणि गळा उंची साडेतीन चौतीस चेष्टसाठी शोल्डर सात मुंडा ही सात गळारुंदी साडेचार आणि गळा उंची चार आता छत्तीस छातीसाठी शोल्डर घ्यायचे आहे सात मुंडा घ्यायचा आहे सात गळारुंदी साडेचार आणि गळा उंची ही साडेचार अडतीस छातीसाठी शोल्डर घ्यायचे आहे साडेसात मुंडा घ्यायचा आहे साडेसात गळारुंदी घ्यायची आहे साडेचार आणि गळा उंची घ्यायची आहे साडेचार चाळीस चेस्टसाठी घ्यायचे आहे शोल्डर साडेसात मुंडा घ्यायचा आहे साडेसात गळारुंदी घ्यायची आहे साडेचार आणि गळा उंची घ्यायची आहे साडेचार बेचाळीस चेस्टसाठी शोल्डर घ्यायचे आहे आठ मुंडा घ्यायचा आहे आठ गळारुंदी घ्यायची आहे पाच आणि गळा उंची घ्यायची आहे साडेचार चव्वेचाळीस चेस्टसाठी शोल्डर घ्यायचे आहे आठ मुंडा घ्यायचा आहे आठ गळा रुंदी घ्यायची आहे साडेपाच आणि गळा उंची साडेचार तसंच आता शेहेचाळीस चेस्टसाठी शोल्डर घ्यायची आहे आठ मुंडा घ्यायचा आहे आठ रुंदी साडेपाच आणि गळा उंची साडेचार अठ्ठेचाळीस चेस्टसाठी शोल्डर घ्यायची आहे सव्वा आठ मुंडा घ्यायचा आहे सव्वा आठ गळारुंदी साडेपाच आणि गळा उंची साडेचार पन्नास चेस्टसाठी शोल्डर घ्यायचे आहे साडेआठ मुंडा घ्यायचा आहे साडेआठ गळारुंदी सहा आणि गळा उंची साडेचार शक्यतो बोटनेगमध्ये जास्तीत जास्त गळारुंद गळा उंची ही साडेतीनपर्यंत घेतली जाते व्हिडिओ खूप छोटा आहे पण तेवढाच महत्त्वपूर्ण आहे तर तुम्ही लक्ष देऊन हा चार्ट लिहून घ्या आणि याप्रमाणे तुम्ही ट्राय करा नक्कीच तुमचे ब्लाऊज कुठेही बिघडणार नाहीत परफेक्ट येतील प्रकारे तुम्ही या चार्टचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल हा चार्ट आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद